तर मग आपल्याला काय बघायचं आता, विश्लेषणात्मक तुलना. आपण सरळ तुलना बघितली, सरळ तुलनेनंतर आपल्याला येते ती विश्लेषणात्मक तुलना. विश्लेषण ह्याच्यामध्येच आहे. विश्लेषण म्हणजेच काय, विस्तारित अशी काय दिलेली असते, विस्तारित वर्णन. विस्तारित वर्णन, वर्णनावरून वरून तुलना करणे, तुलना करणे म्हणजेच म्हणजेच विश्लेषणात्मक तुलना. विश्लेषणात्मक तुलना. म्हणून मग आम्ही मगाशीच म्हणलं होतं काय, की विश्लेषणात्मक तुलनेमध्ये तुम्हाला जास्त विस्तारित असे काय दिलेलं असतं, वर्णन असतं. जास्त प्रमाणात वर्णन दिलं जातं आणि त्या वर्णनाचा वापर करून तुम्हाला काय करायचे असतात, गणित सोडवायची असतात. मग याच्यामध्ये आपल्याला बघा गणित कशा पद्धतीनं असतं, तर याच्यामध्ये या पद्धतीनं गणित दिले. काय दिले बघा रे, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त. रामचे मार्क कसे आहेत, राणीपेक्षा जास्त. म्हणजे बघा, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त म्हणजे राम वरती आणि राणी काय येणार खाली, बरोबर ना. कमी जास्त असतं हे लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये दुसरं काय नाही. मोठं लहान कमी जास्त अशाच पद्धतीची वाक्य तुम्हाला बघायला मिळणार. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त. दुसरं वाक्य काय बघा, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी. म्हणजे बघा, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी म्हणजे रत्नावरती, बरोबर ना, आणि राणी खाली. पुढं, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त. कोणापेक्षा जास्त आहे, किंवा राम किंवा रामा म्हणूया आपण त्याला, इथं वाटल्यास रामा करू शकता तुम्ही. रत्नाचे मार्क कोणापेक्षा जास्त आहेत, रत्नाचे मार्क रामापेक्षा जास्त. आता बघा, तुम्ही ह्या दोन गोष्टींचा जर एकत्रित विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल. काय गोष्ट क्लिअर होऊन जाईल सांगा, रत्ना सगळ्यात वरती, मग राम, आणि मग त्याच्यानंतर कोण येणार, राणी. पाहिजे तर आपण ते इथं लिहून टाकूया. कोण येणार, रत्ना, रामा आणि राणी. बघा, हे तर तीन फिक्स झाले. आता बघा, हे अजून रत्नाचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत, नो डाऊट. म्हणजे राणी इथं मधी पण असू शकते, रामाच्या बरोबर पण असू शकते, किंवा रामाच्या वर पण असू शकते. आता पुढलं वाक्य वाचूया, काय बघा, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त. पद्माचे मार्क कुणापेक्षा जास्त आहेत, रामपेक्षा जास्त. परत इथं आपल्याला काय मिळालं बघा, पद्मा. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, म्हणजे रामापेक्षा जास्त. आणि रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. कुणाला, रत्नाला कुणापेक्षा, पद्मापेक्षा पण जास्त मार्क मिळालेले आहेत. म्हणजे कसं कंडिशन आली सांगा, आता रत्ना कुठे गेली, रत्ना इथं येणार आता, बरोबर ना. रत्नास पद्मापेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. म्हणजे बघा, रत्ना आणि रामच्या मध्ये कोण घुसलं, पद्मा घुसली. कोण घुसली, पद्मा घुसली, बरोबर आहे का. आणि बघा, रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क इथं आपल्याला मिळालं बघा. काय काय कंडिशन आली, म्हणजे पद्मा इथं मध्ये घुसली. आता त्यानुसार जर आपण विचारात घेतलं तर काय होणार, रत्ना, त्याच्यानंतर कोण येणार, पद्मा, त्याच्यानंतर कोण येणार, रामा, आणि त्याच्यानंतर कोण येणार, राणी. अशा पद्धतीनं हा क्रम आपल्याला बघायला मिळेल. आणि मग आपल्याला काय विचारलंय, सर्वात जास्त मार्क कुणाला पडले, तर कुणाला पडले, रत्नाला पडले. कुणाला पडले, रत्नाला. बघा, थोडस जास्त विश्लेषण दिलंय, फसवण्याचा प्रयत्न, दुसरं काही नाही, फसवण्याचा प्रयत्न, जास्त विश्लेषण. आता मला सांगा, हितच त्यांचा, हितच सगळा प्रकार संपलेला होता. पद्माला आणि मधी घालून त्यांनी काय केलं बघा, जरासं तुमचं हे कन्फ्युजन वाढवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही हे व्यवस्थित असं मांडत असाल, बाजूला कसं मांडायचं, जे मोठं असेल ते वरती, छोटं असेल ते खाली, असं पहिल्यांदा मांडून घ्यायचं. मग मांडून घेतल्यानंतर तुम्हाला बघा, हितं आपल्याला काय गोष्ट कळते, हितं काय कळते, याच्यावरून आपल्याला क्लिअर होत जातं. आता बघा, इथं नो डाऊट, रत्नाला राणीपेक्षा जास्त मार्क आहेत. रत्नाला राणीपेक्षा जास्त मार्क आहेत, म्हणजे राणी फक्त, रत्ना ही फक्त राणीच्या एकच पदानं वरती नाहीये, तर रत्ना कुठं गेली आहे बघा, लांब वरती गेली. कुठं गेली आहे, राम, पद्मा आणि रत्ना. का गेली, तर तुम्हाला आता कुणाचं दिलं, पद्माचे मार्क आणि रत्नाचे मार्क पद्मापेक्षा कसे आहेत, जास्त आहेत म्हणून सांगितल्यानंतर सगळ्यात वरती टॉपला कोण निघून गेली, रत्ना निघून गेली, आणि मध्ये दोघं कोण घुसलीत. बघा, ह्या एका वाक्यावरून त्यांचं स्थान फिक्स होत नाही. कुठल्या वाक्यावरून, काय दिलं, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी, या वाक्यावरून आपल्याला त्यांचे स्थान फिक्स मिळत
नाही, तर त्यासाठी आपल्याला उरलेल्या दोन गोष्टींची गरज लागते. ह्या दोन गोष्टींची गरज लागते, मग तुम्हाला लक्षात येते की रत्ना सगळ्यात वरती आहे. आणि मग मधी कोण घुसलं? पद्मा, मग रामा, आणि रामानंतर मग कोण आली? तुमची राणी आली. हा पद्धतीने असा हा क्रम लागतो. आणि हा क्रम आपल्याला मिळाला की सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळतायत? रत्नाला मिळतायत, हे आपल्याला याच्यातून कळतं. त्याच्यानंतर पुढलं गणित आहे काय बघा, चार पिशव्या. कुठल्या कुठल्या चार पिशव्या आहेत? टी, एस, व्ही, डब्ल्यू. पैकी प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे. बघा, उदरा उगचच ना विश्लेषण वाढवतात, दुसरं काय केलं जात नाही. प्रत्येकाचं वजन कसं आहे? भिन्न भिन्न आहे. टी पिशवीचे वजन फक्त एस पिशवीपेक्षा कमी आहे. बघा, टी पिशवीचे वजन फक्त एस पिशवीपेक्षा कमी आहे, म्हणजे एस चं वजन जास्त आहे आणि त्याच्या खाली कोण आहे? टी आहे. आणि फक्त म्हणलंय याचा अर्थ काय? ह्यांच्यामध्ये कुणी नाही. लक्षात ठेवा, हा फक्त शब्द आहे ना, खूप महत्वाचा आहे. याच्यावरूनच तुम्हाला क्लिअर होऊन जाते की सगळ्यात जास्त वजनाची पिशवी कोण आहे? एस आहे. सगळ्यात जास्त वजनाची पिशवी कोण आहे? एस आहे. इथंच या वाक्यामध्ये क्लिअर होत आहे. त्यानंतर बघा काय सांगितलंय, व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे. व्ही पिशवी कशी आहे बघा रे, व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी. हलकी म्हटल्यानंतर खाली, आणि डब्ल्यू कसं येणार? वरती येणार. त्याच्यानंतर बघा, हे झालं वाक्य, व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे. डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी आहे. डब्ल्यू कुणापेक्षा हलकी आहे? डब्ल्यू टी पेक्षा हलकी आहे. डायरेक्टच लिहून टाकूया काय, इथं आली डब्ल्यू आणि त्याच्या खाली कोण येणार? व्ही. आलं का लोक्यात? मग आता बघा काय विचारलंय, तर सर्वात हलकी पिशवी कोणती? क्रम तर लागलेलाच आहे, कोणती पिशवी सगळ्यात हलकी आहे? व्ही. म्हणून याचं उत्तर आपल्याला काय मिळेल? व्ही उत्तर मिळून जाईल. बघा, सोपं गणित असते, फक्त जरासं विश्लेषण काय केलं जातं? वाढवलं जातं. त्याच्यानंतर बघा, असंच आपण जर विचारात घेतलं आणि एक आपण गणित तिथं विचारात घेऊया, म्हणजेच आपल्याला आणि क्लिअर होऊन जाईल. मी गणित लिहितो इथं पहिल्यांदा. काय काय गणित आहे बघा. हा बघा, आरती साण्यापेक्षा, सॉरी एकच मिनिट, आरती साण्यापेक्षा साण्यापेक्षा मोठी. ओके, साण्यापेक्षा मोठी. त्यानंतर बघा, मुस्कान आरतीपेक्षा मोठी. मुस्कान आरतीपेक्षा मोठी, पण कशिशपेक्षा लहान आहे. ठीक आहे, कशिश साण्यापेक्षा मोठी आहे. कशिश साण्यापेक्षा मोठी आहे. मोठी आहे. ठीक आहे, साण्या मुस्कानपेक्षा लहान आहे. साण्या मुस्कानपेक्षा लहान आहे. मुस्कानपेक्षा लहान आहे. लहान आहे. आणि गार्गी सगळ्यात मोठी आहे. गार्गी सगळ्यात मोठी आहे. बघा, आणि विचारलंय काय आपल्याला? बघा, सर्वात लहान कोण, मध्यभागी कोण, असे वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये. आता इथं काय सांगितलंय बघा, आरती साण्यापेक्षा मोठी. पहिल्यांदा ह्या वाक्यांचे आपण काय तयार करून घेऊया? तर कोड तयार करून घेऊया. काय मिळणार आपल्याला? आरती साण्यापेक्षा मोठी म्हणजेच काय येणार? आरती वरती, साण्याखाली. बरोबर ना? त्यानंतर बघा, मुस्कान आरतीपेक्षा मोठी पण कशिशपेक्षा लहान. म्हणजे बघा, मुस्कान आता आरतीपेक्षा मोठी आहे, म्हणजे हिच्या डोक्यावर जाणार ना ती. म्हणजे बघा, ह्या हाय तसंच आता खाली ओढ्या आणि काय होणार बघा, मुस्कान कुणापेक्षा मोठी आहे रे? आरती. म्हणजे 100% ती कुणापेक्षा मोठी झाली? साण्यापेक्षा पण मोठीच झाली. बरोबर आहे. आणि कशिशपेक्षा लहान म्हणून सांगितले. कुणापेक्षा लहान? कशिशपेक्षा लहान. त्यानंतर बघा, कशिश साण्यापेक्षा मोठी आहे. आता कशिश साण्यापेक्षा मोठी आहे का? आहे. बघा, ह्या वाक्याची आता गरजच नव्हती, खरं घातले विस्तारित रूपांतर दिलं जातं, कारण ह्याच्यातूनच कळतं की आपल्याला कशिश ही मोठी आहे.
त्यानंतर बघा सान्या मुस्कानपेक्षा लहान, सान्या मुस्कानपेक्षा लहान आहेच, काही गरजच नाही त्या वाक्याची. बघा ह्या दोन वाक्यातच सगळं संपलंय, तरी सुद्धा ही दोन वाक्य एक्स्ट्राची दिली, दिलीत का? बघा ही दोन वाक्य गरजेची नव्हती, तरी सुद्धा दोन वाक्य आलेली आहेत. आता बघा, मुस्कान सान्यापेक्षा लहान, सॉरी सान्या मुस्कानपेक्षा लहान, सान्या मुस्कानपेक्षा लहान आहे. गार्गी सगळ्यात मोठी, हा हे वाक्य गरजेचं आहे. गार्गी सगळ्यात कुठे येणार आहे? वरती डोक्यावरती येणार आहे. म्हणजेच आपला क्रम कसा लागणार आहे? गार्गी, कशिश, मुस्कान, मुस्कान, आरती आणि साने. बघा, मग तुम्हाला विचारलं काय, इथं काय विचारतील? पहिला प्रश्न विचारला, सर्वात लहान कोण, सर्वात लहान कोण, काय उत्तर येणार तुमचं? साने. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारतील, सर्वात मोठं कोण, सर्वात मोठे कोण, कोण येणार? गार्गी. त्यानंतर मध्यभागी कोण, मध्यभागी कोण, कोण येणार आपल्याला? मुस्कान, मुस्कान. बघा या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न काय होतात, तयार होतात. बघा ह्या दोन वाक्यातच तुमचं उत्तर तयार झालं, झालं ना, इथंच तयार झालंय. बघा फक्त एक वाक्य त्याच्यात एक्स्ट्राचं गरजेचं होतं, ते कोणतं? गार्गी सगळ्यात मोठी, हे वाक्य गरजेचं होतं. ह्या दोन वाक्यांची काही गरज नव्हती, तरी सुद्धा ती वाक्य तिथे टाकलेली आहेत. कारण का बघा, तुम्हाला इथं काय मिळालं होतं रे? आरती सान्यापेक्षा मोठी, आरती सान्यापेक्षा मोठी झाली, मुस्कान आरतीपेक्षा मोठं, इथंच तुम्हाला कळालं होतं काय? मुस्कान हे आरतीपेक्षा, म्हणजे ते सान्यापेक्षा पण मोठंच आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, पण कशिश पेक्षा लहान, कशिश ही सगळ्यात काय झाली? मोठी झाली. मग कशिश, मुस्कान, आरती, सान्या, हा क्रम तुम्हाला ह्या दोघांच्या दोन वाक्यातूनच कळालेला. मग ही दोन वाक्य फक्त एक्स्ट्राची टाकली, विस्तार केला तुम्हाला फसवण्याचं किंवा काय करण्याचं, जरास भुतकाळ्यात पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामुळे आपण गडबडून जाण्याची गरज नाहीये. फक्त हे वाक्य तुम्हाला गरजेचं आहे, गार्गी सगळ्यात मोठी आहे, ते वाक्य आपण टाकलं आणि तुमचा क्रम तयार झाला. आणि क्रम तयार झाल्यानंतर मग तुम्हाला कोणतं पण वाक्य विचारू द्यात किंवा काही प्रश्न विचारू द्यात, फक्त क्रम व्यवस्थित लावण्याची तुमची गरज असते. आणि त्यानुसार जर तुमचा क्रम व्यवस्थित असेल तर तुमचं आन्सर काय येतं? बरोबर येतं, चुकत नाही. फक्त पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, उत्तराकडे जायचं नाही. वाक्य व्यवस्थित वाचून, वाक्यांचे अर्थ व्यवस्थित घेऊन, लहान कोठं कोण, मोठं कोण, हे व्यवस्थित बघायचं. आणि मोठ्याला कुठं लिहायचं? वरती लिहायचं. लहानाला कुठं लिहायचं? खाली लिहायचं. हा माझा म्हणजे जी टेक्निक आहे ती लक्षात ठेवा, मोठ्याला वरती, लहानाला खाली. मग ते कशात पण असू दे, रकमेत असू दे, वयात असू दे, उंचीत असू दे, कशात पण देऊ द्या, मोठ्याला वरती, लहानाला खाली, असं लिहायचं. असं समोरासमोर लिहायचं नाही. काही लोक असं लिहितात, उदाहरणार्थ आरती इथं सान्यापेक्षा मोठी, म्हणजे काय लिहिणार? आरती सान्यापेक्षा सान्या. हे नंतर तुम्हाला पण कळत नाही की काय लिहिले आपण, त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? वरती लिहायचं, सान्या काय? खाली लिहायचं. असं लिहिण्याऐवजी या पद्धतीनं लिहायचं. लक्षात आलं का? ओके, घ्या मग.